मुंबई अहमदाबाद महामार्गावर 10 ते 15 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांकडून चक्का जाम करण्यात आलाय. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. संतप्त आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. झी 24 तासवर ही दृश्य तुम्ही बघताय. केंद्र सरकारनं आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात हा संप पुकारण्यात आलाय. नवीन कायदा रद्द करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. BPCL, HPCL आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालक या संपात सहभागी झालेत. घोडबंदरच्या फाउंटन हॉटेलजवळ ट्रक चालकांनी चक्का जाम केला. झी 24 तासवरील दृश्य ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम आता व्हायला लागलेला आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली. तर पोलीस आणि या आंदोलकांमध्ये काही काळ झटापट सुद्धा झाली आहे. दृश्य झी 24 तासवर तुम्ही बघताय. नवीन मोटर वाहन कायद्याला या सगळ्या ट्रक चालकांचा विरोध आहे आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी म्हणून त्यांच्या माध्यमातून संप पुकारला जातोय. घोडबंदर रोड या ठिकाणी फाउंटन हॉटेलजवळ ट्रक चालकांनी चक्काजाम आंदोलन केलं. दूरवरपर्यंत इथे ट्रक थांबलेले दिसत आहेत. हा संपूर्ण वर्दळीचा परिसर आहे. मोठ्या प्रमाणात इथून वाहतूक सुरू असते. त्यामुळे आता या संपामुळे या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हे जाऊयात आमचे प्रतिनिधी राजू परवळेकर यांच्याकडे. राजू, काय नेमकी आत्ताची परिस्थिती आहे? या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडी झाली असणार आहे. हो, बरोबर. त्यातून केंद्र सरकारने जो निर्णय घेतला होता की कुठलाही अपघात झाला तर ड्रायव्हर पळून गेल्यावर त्याच्या 5 लाखाचा दंड आणि कारावास द्यावा अशी निर्णय काढला होता. तो नियम कॅन्सल करावा आणि या अनुषंगाने संपूर्ण वसई विभागात जो चक्का केला आहे तिथे पोलिसांनी सुद्धा दगडफेक केलेली आहे. घोडबंदर ते वसईपर्यंत पुरा चक्का झालेला आहे. हां हां, ठीक. धन्यवाद राजू या संपूर्ण माहितीसाठी. तर एकंदरीत या संपूर्ण परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे असं म्हणावं लागेल.